नमस्कार मित्रांनो, असं म्हणतात जल हे तू जीवन है, म्हणूनच आज आपण पाण्याच्या समस्येविषयी छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून अशी काही समस्या तुमच्या गावामध्ये जर उद्भवली तर तुम्ही त्याच्यावरती पर्याय म्हणून हा सोल्युशन किंवा माझा व्हिडिओ पाहू शकता। माझ्या व्हिडिओमध्ये आज मी जी कवर करणार आहे त्याच्याबद्दल मी थोडंसं सांगू इच्छितो, कारण गाव म्हटलं की वेगवेगळ्या पद्धतीचं पाणी आलं, म्हणजे वेल वॉटर आलं किंवा हार्ड वॉटर आलं, तर हे हार्ड वॉटर म्हणजे काय तर पाण्यामध्ये फरक असतो प्रत्येक विहिरीच्या, पण बऱ्याचशा वेळा असं होतं की विहिरी ज्या असतात गावाकडच्या त्या विहिरीमध्ये कंटॅमिनेशन होतं किंवा त्याला आपण म्हणतो की पाणी बऱ्याच वेळा खराब होतं। तर खराब झालेलं पाणी म्हणजे समजा एखादं बेडूक मेला किंवा कासं मेला तर असं पाणी पिलं जात नाही किंवा पिण्या योग्य नसतं, तर मग अशा वेळी काय करायचं? तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, मी तुम्हाला सांगणार आहे असे 3 पर्याय ज्याने तुम्ही विहिरीच्या पाण्याचं शुद्धीकरण करू शकता। चला तर मग माझ्या वेळेमध्ये आपण पाहूयात। माझ्याबरोबर आज इथले स्थानिक ग्रामस्थ आहेत ज्यांचं नाव आहे वैशाली राणे, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की विहिरीच्या पाण्याचं शुद्धीकरण करताना कुठल्या 3 गोष्टींचा उपयोग केला जातो। चला तर मग माझ्याबरोबर ग्रामस्थ आहेत ज्यांचं नाव आहे वैशाली राणे। नमस्कार वैशाली। नमस्कार। हा, तर ते आपल्याला सांगणार की आपण कुठल्या कुठल्या गोष्टींचा उपयोग केला पाहिजे, कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही उपयोग करणार आहात शुद्धीकरण करण्यासाठी? ही तुरटी आहे। हा, तुळशीची पानं आहेत। ओके। आणि राखुंडी आहे। हा, ते आम्ही या विहिरीमध्ये टाकणार। ओके। साधारणतः कशा पद्धतीने टाकले जाते? चारी साईडने सोडलं जातं? चारी साईडने असं सोडायचं आतमध्ये। ओके। पहिली तुरटी टाकायची। हा, नंतर तुळशीची पानं टाकायची। त्याचा काही चुरा करून घेतला जातो का? हा, चुरा करून घ्यायचा, तो टाकायचा। हा, नंतर ही राख आहे, त्याच्यात निखारे पण आहेत चांगले, हे पण असे टाकून ठेवायचे आतमध्ये। ओके। त्या कारणाने पाणी शुद्ध पण होतं। ओके। नंतर हलवायचं, म्हणजे कसं राख टाकली। अच्छा, थोडं पाणी हलवायचं। ओके। आम्ही कसं दरवर्षी भट वाढायचं। ओके। यावर्षी आम्हाला लॉकडाऊन मुळे भट वाढायला भेटला नाही। ओके। त्या कारणाने कसं याच्यात कासव मेलेलं 2 दिवसापूर्वी याच्यात आतमध्ये, त्या कारणाने याच्यात आम्ही आता हे असं औषध टाकले, उद्यापासून आम्ही पाणी प्यायला चालू करणार। अच्छा, म्हणजे साधारणतः 24 तासामध्ये पाणी प्यायला भेटत। बरं। चला तर मग तुम्ही पाहिले 3 पर्याय जे वैशाली राणे यांनी सुचवले होते ज्यामुळे तुम्ही विहिरीच्या पाण्याचं शुद्धीकरण करू शकता। हे 3 पर्याय अतिशय उपयुक्त असे पर्याय आणि घरगुती पर्याय ज्यांना म्हणतो असे पर्याय आहेत, ज्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही केमिकलची आवश्यकता भासत नाही किंवा कुठलाही तुम्हाला बाजारपेठेत जावं लागत नाही। तुमच्या घरी ज्या वस्तू अवेलेबल आहेत त्याने तुम्ही पाण्याचं शुद्धीकरण करू शकता। त्यामध्ये आपण हे पाहिलं, नंबर 1 जो होते तुरटी, ज्याला आपण आलम म्हणतो, नंबर 2 जी तुळस ज्याला आयुर्वेदामध्ये खूप महत्व आहे ज्याला आपण ऑसमम सँक्टम म्हणतो, आणि नंबर 3 जी आहे ती म्हणजे ऍश ज्याला आपण म्हणतो राख। तर या 3 गोष्टी तुम्ही विहिरीच्या पाण्याचं शुद्धीकरण करू शकता। तुम्हाला तुमच्या गावामध्ये असा काही प्रश्न उद्भवला आणि जर तुम्ही या 3 पर्यायांचा उपयोग केलात आणि जर तुम्हाला हे 3 दिलेले पर्याय सुचवलेले पर्याय जर खूप सोयीस्कर आणि चांगले वाटले तर मला माझ्या कमेंट सेशनमध्ये जरूर कळवा की हे 3 पर्याय अतिशय सोयीस्कर आणि उपयुक्त आहेत। साधारणतः हे पर्याय वापरल्यावर तुम्हाला साधारणतः 24 तास ते 72 तास, म्हणजे साधारणतः 1 दिवस ते 3 दिवस इतका वेळ लागतो। 14 दिवशी तुमचं पाणी पुन्हा पिण्यायोग्य होतं, पिण्यालायक होतं आणि तुम्ही पाण्याचा उपयोग पुन्हा करू शकता। चला तर असेच काही मजेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।